सगळ्यात पहिली जी रेसिपी आहे त्याच्यासाठी आपण इथे 1 कप भरून न भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही एखाद्या वाटीचं सुद्धा माप इथे घेऊ शकता. तर हा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे आणि हलकासा भाजून घ्यायचा आहे. तर लो फ्लेमवरच मी 1 ते 2 मिनटासाठी हा छान भाजून घेतलेला आहे. कलर वगैरे त्याचा काहीही चेंज करायचा नाही आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची रवाळ पावडर तयार करून घ्यायची. आपल्याला खूप जाडसर ठेवायचं नाही किंवा खूप जास्तही बारीक आपल्याला करायचं नाही आहे. ज्याप्रमाणे रवा असतो त्याप्रमाणे याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे 2 मीडियम आकाराची बटाटी आपण उकडून घेतलेली. याप्रमाणे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा स्मॅश करून घेऊ शकता. याच्यामध्येच आपल्याला 2 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत किंवा मग तुम्हाला किती तिखट आवडतं त्या प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता. याच्यामध्येच आपल्याला 2 मोठे चमचे दही घालायचं आहे. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. जी साबुदाण्याची आपण पावडर बनवलेली होती तीसुद्धा याच्यामध्येच घालायची आहे. 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत. हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यानंतर हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे एकसारखं व्यवस्थित मिक्स होईल. तर बटाटे किसून घेतले की ते लवकर मिक्स होतात. तर किसलेले नसतील तर याप्रमाणे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागतं. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण इथे एक चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी खोबरं, हिरवी मिरची, थोडंसं आलं याच्यात घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर. बरेच जण उपवासाला कोथिंबीर खात नाहीत. जे खात नसतील त्यांनी स्किप करायची आणि काही जण खातात त्यांनी टाकायची आहे. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं दही घातलेलं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे बघा. तर आपला साबुदाणा आहे तो सुद्धा थोडासा फुललेला आहे. आपण 5 ते 10 मिनटं याला रेस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने याचे आपल्याला गोळे तयार करायचे. जर क्रॅक जात असतील तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं, कारण साबुदाणा फुलतो त्याच्यामुळे तो कोरडा होतो. त्याच्यासाठी आपल्याला जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असे याचे गोल गोल बॉल तयार करून घ्यायचे आहेत बघा. तर लिंबाच्या साईजचे या पद्धतीने मी याचे बॉल तयार करून घेतीये. तर सगळे बॉल मी इथे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी गॅसवर आप्पे पॅन गरम करून घेतलेलं आहे. त्याला आपल्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावू शकता किंवा मग तुम्ही इथे शेंगदाण्याचं तेलसुद्धा लावू शकता. तर तुम्ही जे उपवासाला खाता ते याला लावू शकता. त्याच्यानंतर सगळे जे बॉल्स आहे याच्यामध्ये ठेवायचे आहेत, झाकण ठेवायचं आहे आणि सगळ्या साईडनी आपल्याला हे बॉल व्यवस्थित भाजून घ्यायचे. म्हणजे तळण्याची गरज नाही, व्यवस्थित भाजल्या जातात. बघा गॅसची फ्लेम आपल्याला खूप जास्त मोठी करायची नाही आहे. मीडियम टू लो फ्लेमवरच हे छान भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे ते वरतून छान क्रिस्पी होतात आणि आतून छान शिजतात सुद्धा. बऱ्याच जणांना वाटत असेल ती की हे कच्चे राहतात, पण अजिबात कच्चे राहत नाही. खूप टेस्टी असे हे उपवासासाठी छान बॉल तयार होतात बघा, मस्त झालेले आहेत. याच्यानंतरची रेसिपी आहे जी तुम्ही एकदा बनवून पूर्ण नवरात्र खाऊ शकता. तर इथे आपण आज उपवासाची बिस्किट बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे 4 टेबलस्पून आपण तूप घेतलेलं आहे. याच्यामध्येच 1/2 कप आपल्याला साखर घालायची आहे आणि दोन्ही टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचे. साधारण 1 ते 2 मिनटासाठी छान फेटून घ्यायचे. म्हणजे आपलं तूप आहे ते हलकं होतं. याच्यामध्येच आपल्याला शिंगाड्याचं पीठ घालायचं आहे. शिंगाड्याचं नसत तर तुम्ही जे उपवासाची पीठं असतात ते मिक्स पीठं याच्यामध्ये घालू शकता. 1/2 चमचा आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हाताने याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे. तर खूप जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही, अगदी हलक्या हाताने याचा एक गोळा तयार होईल इतपत मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर गरजेनुसार याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे. खूप जास्त प्रमाणात दुधाचा वापर इथे करायचा नाही आहे. तर अगदी थोडं थोडं दूध टाकून याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचे. तर तुम्ही कणिक मळता त्याप्रमाणे मळलं तर आपली बिस्किट्स आहेत ती व्यवस्थित होणार नाही. त्याच्यासाठी अगदी हलका हाताने मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर या पिठाचा एक गोळा घेऊन या पद्धतीने आपण बिस्किट तयार करून घेतलेलं आहे. या पद्धतीने मी याला डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीची याला डिझाईन देऊ शकता. तर साधी सोपी आणि खूप सुंदर अशी डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे. या प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. एक झाकण ठेवून याला आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी
बेक करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे. मस्त अशी बिस्किटं तयार झालेली आहेत बघा, तुम्ही एकदा बनवून पूर्ण नवरात्र हे खाऊ शकतात. तर खालची साईडसुद्धा बघू शकता आणि मस्त क्रंची अशी बिस्किट हे तयार होतात. याच्यानंतरची जी रेसिपी आहे ती आपण एकदा बनवून 8 दिवस किंवा पूर्ण नवरात्र खाऊ शकता. तर त्याच्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराची कच्ची बटाटी घेतलेली आहे, त्याचे साल काढून पाण्यात ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे 1/2 कप आपण साबुदाणा घेतलेला आहे. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हा साबुदाणा आपल्याला 2 मिनिटासाठी हलकासं भाजून घ्यायचा आहे. त्याचा रंग वगैरे काहीही बदलायचा नाही आहे. थोडंसं भाजल्यानंतर पूर्ण थंड करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे. जेवढी जाडसर पावडर असेल त्याची चव छान लागते. त्याच्यानंतर ही पावडर आपल्याला एका बाऊलमध्ये काढायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, किंवा तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्येच आपल्याला 1/4 कप भाजलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याचं जाडसर असं कूट तयार करून घ्यायचं आहे. खूप बारीक कूट केलं तर त्याची चव चांगली लागत नाही, जाडसर कूट केलं तर चव भन्नाट लागते. जे बटाटे होते त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि याची एकदम छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जर मोठे तुकडे राहिलेले असतील तर ते परत आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे आणि एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करायची. ती पण साबुदाण्याच्या पावडरमध्ये टाकायची आहे. याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. बरेच जण उपवासाला जिरं कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. हे मळून घ्यायचं, हे मिश्रण तुम्ही 8 दिवसांसाठी एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करू शकता. आणि जेव्हा आपल्याला वडे बनवायचे आहे तेव्हा याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. याला 5 ते 10 मिनटासाठी रेस्ट द्यायची, म्हणजे साबुदाणा आहे तो फुलतो. त्याच्यानंतर ज्या साईजचे वडे बनवायचे त्या साईजचा एक गोळा तयार करून या पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे. जर खूप जास्त प्रमाणात याला क्रॅक जात असतील तर परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचे. आणि सगळे वडे एका साईजचे येण्यासाठी मी एका चमच्याच्या साहाय्याने हे मोजून घेते. या पद्धतीने आपल्याला याचा वडा तयार करून घ्यायचा आहे. खूप टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर या पद्धतीने बरेच वडे मी तयार करून घेतलेले आहेत. तेलसुद्धा आपलं आता चांगलं गरम झालेलं आहे. जेवढे वडे बसतील तेवढे याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे. लो फ्लेम असेल तर वडे फुटू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर हे छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले वडेसुद्धा तळून घ्यायचे. मस्त क्रंची, वरच्या साईडने छान कुरकुरीत होतात आणि आतून मऊ असे वडे आपले तयार झालेले आहेत. हे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता. याच्यानंतरची जी आपली रेसिपी आहे ती आहे उपवासाचे शेंगदाणा लाडू. खूप टेस्टी होतात. तर परफेक्ट लाडू बनण्यासाठी याच्यामध्ये आपण बऱ्याच टिप्स सांगितलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर इथे आपण 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे आहेत. वाटीने मोजून घ्या किंवा एखाद्या कपाने मोजू शकता. तर शेंगदाण्यांचं साल आहे ते अगदी सहज निघते. तर आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत, ते एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. जेवढे आपले शेंगदाणे छान खमंग भाजल्या जातील तेवढ्या लाडवांची चव चांगली येते. तर साईडला ठेवून पूर्णपणे हे आपल्याला आता थंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतलेले होते बघा, त्याच वाटीने 1 वाटी इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना काळजी घ्यायची आहे. तर गूळ एकदम मऊसूत असायला हवा. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी सहज हाताने तुटतो आहे. या पद्धतीचा आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे आपले लाडू आहेत अगदी सहज आपले लाडू आहेत ते वळल्या जातात. आणि पिवळ्या रंगाचा गूळ असेल तर चवीलासुद्धा छान लागतो. याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला तूप वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. त्याच्यासाठी या पद्धतीचाच आपल्याला गूळ वापरायचा आहे. तर आपले शेंगदाणे आहेत ते सुद्धा आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे घालायचे आहेत. त्याच्यावर 1/2 गूळ घालायचा आहे. तर 1/2 गूळ मी या पद्धतीने पसरवून टाकलेला आहे. परत एक शेंगदाण्यांची लेयर द्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही लेयर करून टाकलं तर आपले शेंगदाणे आणि गूळ आहे ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि खूप जास्त मिक्सरला आपल्याला फिरवण्याची गरज पडत नाही. तर याच्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत याचं जाडसर असं कूट तयार करून घ्यायचं आहे. खूप बारीक याची पावडर केली तर आपले लाडू आहेत ते चिकटतात, खाताना टाळ्याला चिकटतात, तसं होऊ नये. त्याच्यासाठी या पद्धतीची आपल्याला जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे.
हे पण तुम्ही पाहू शकता, शेंगदाण्याचे पण थोडे फार मोठे तुकडे आहेत, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि हाताने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचेत. कारण गुळाचा एखादा खडा राहिलेला असेल तर तो व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. त्याच्यासाठी हाताने व्यवस्थित हे मिश्रण आहे ते चोळून घ्यायचे बघा. याच्यानंतर आपल्याला ज्या साईजचे हवे त्या साईजचे लाडू वळून घ्यायचेत. तुम्ही पाहू शकता अगदी सहज याचे लाडू वळले जातात. तुम्हाला हे मिश्रण आहे ते जरी कोरडं दिसायला दिसत असेल पण लाडू अगदी सहज वळल्या जातात. पूर्णतः गुळाची कमाल आहे. गूळ चांगला असेल तर लाडू अगदी छान होतात. बघा तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहेत. जसं काही आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत, मस्त मऊसूत होतात. आणि तुम्ही हे एकदा बनवून महिनाभरासाठी स्टोअर करू शकता. खूप टेस्टीही लागतात. तर एकदा या पद्धतीने लाडू बनवून बघा, तुम्हाला खूप आवडतील.